अरे हिशोब बघ की रे, पुन्हा मार्च एंडिंगला प्रॉब्लेम नको मग. बेबी पण काहीतरी मिस करतोय का? नाही. हे बघ, मी सगळा हिशोब व्यवस्थित लिहून ठेवलाय. नुसता हिशोबच नाही, माझ्या नवीन रेसिपीज, आपल्याकडे येणार सामान, सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित नोट डाऊन करून ठेवते. अरे मी तर गेल्या महिन्यात नाही का भारताने 104 उपग्रह सोडले होते अवकाशात, तेही लिहून ठेवलंय. जनरल नॉलेज. वा 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 वा. पण मी त्याच्याबद्दल नाही म्हणत आहे. ऐक ना, मार्च महिन्यात काहीतरी आहे जे आपण मिस करतोय, आठव ना प्लीज. मार्च मध्ये काय समर वेकेशन? मर गया अभुडी छुपा रुस्तम. आ आ आ तू पण सौम्य आणि सुमित सारखं आपल्या दोघांसाठीच फक्त असं स्पेशल आउटिंग प्लॅन केलंस ना. जॉनी माझी, मॉनी माझी, टॉनी आय लव्ह यू. टॉनी आय लव्ह यू टू. पण सॉरी हे नाही आहेत ते. सॉरी बघ, काहीतरी आहे मार्च मध्ये असं काहीतरी मला आठवत आहे यार. काय पण मार्च मध्ये आठव ना काहीतरी. काय आहे मार्च महिन्यात? काय मार्च महिन्यात हिशोब, इतर अकाउंट, उपग्रह, लग्न, बर्थडे. अभुडी बर्थडे मर गया. मला लक्षात आहे, मी नाही विसरलो. मी विसरलो नाही, मला बघायचं होतं की तुला लक्ष देईन. है ना? हाँ. बेबी मॅन विल बी मॅन. विश युअर मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. हॅव अ ग्रेट डे अहेड अँड हॅव अ ग्रेट इयर अहेड. अभी माझा बर्थडे नाहीये. ॲनिव्हर्सरी, हॅपी ॲनिव्हर्सरी. अभुडी आपली ॲनिव्हर्सरी पण नाहीये शोना. अभुडी हे बघ एक मिनिट, हे बघ राघवचा बर्थडे मार्च. येस करेक्ट, राघवचा बर्थडे. तेच म्हटलं, तुझंच घाबरलो मी. मला वाटलं तुझा बर्थडे विसरलो की काय. एक मिनिट, याचा अर्थ तुला आपली अॅनिव्हर्सरी आणि माझा बर्थडे या दोन्ही गोष्टी लक्षात नाही येते मला. राही काय मशरूमची भाजी, त्यांना मला मशरूम्स आवडत नाहीत यार, माहितीये ना तुम्हाला. काय विनय, माझ्याकडे काय बघतोय? जेवण याने ऑर्डर केले. ठीक आहे, आलिया भोगासी करतो सण. भात खातो फक्त भात. विन्या काय यार, अरे भारतात पण मशरूम्स आहेत. मशरूम्स असले की हॉटेलवाला जेवण फुकट देतो, म्हणून सगळ्यात मशरूम्स घालून मागवलेत का? विन्या मला मशरूम्स आवडतात म्हणून मागवले, ज्यांना आवडत नसतील त्यांनी बाजूला काढून ठेवावेत. विन्या तसंही जेवणात बाकी दुसरं काहीही नाहीये, मशरूम्स जर काढले तर जेवणात काही उरणार नाही. विन्या अरे मशरूम्स मध्ये लक्ष देण्यापेक्षा माझ्या बर्थडे पार्टीकडे लक्ष दे विन्या. एक काम कर, तू इन्चार्ज रा, असे आता घरीच असतोस.
पार्टी एकदम एकदम भन्नाट झाली पाहिजे, लाईफ टाईम मेमरीत राहिली पाहिजे. असा असा जल्लोष करूया ना की जसा काय शेवटचाच बर्थडे तुमच्या सोबत. एक काम कर विनिया, जेवण झालं की जाऊन मिसेस मोरेंना आणि आकांक्षाला सुद्धा इन्व्हाइट कर. मला माझ्या बर्थडे पार्टीला माझ्या जवळची सगळी माणसं हवी आहेत, माझ्या जवळची सगळी माणसं हवी आहेत विनिया. इच्छा असूनही काही लोकांना पार्टीला येणं शक्य नाहीये हे समजून घे विनिया. विनिया तू प्लॅनिंग कर, मी आज जाऊन जेव. काय ना की माझ्या बर्थडे पार्टीला जे प्रेझेंट नसतील त्यांच्यासोबत जेवण्याची इच्छा नाहीये मला. त्या राघव थांबणार आहे, जरा समजाव ना विनयाला. मला कधी नव्हे तेवढं मिळतंय महत्व, मी का बोलू उगाच, मला जीव दे कृपा करू. राघव विनया मी कोणाचंच ऐकणार नाहीये. प्लीज ऐक ना यार, प्लीज राघव, अरे बोल तरी. काय करू यार मी तरी. छान आहे मशरूमची भाजी, टेस्ट करून बघ. नाही नको. एक, दोन, तीन, चार. हॅलो, हाय. ही स्पेशल कॉफी तुझ्यासाठी, प्लीज. कॉफी या वेळेला? मॅडम कॉफीसाठी वेळ नाही, मूड लागतो आणि आता माझा कॉफी प्यायचा मूड आहे. आता कॉफी प्यायचा मूड अजब आहे. ऍक्च्युली मला अमेरिकेत जेवण झाल्यावर कॉफी प्यायची सवय होती, तो इथे आता सेटल झाल्यावर त्या सगळ्या जुन्या सवयी बाहेर निघत आहेत. त्यामुळे यात हसण्यासारखं काय? अरे तुझ्या सवयी मला पहिल्या दिवसापासूनच कळल्यात. म्हणजे तुला माहितीये का श्रीकांत, स्वच्छतेला पण कॉम्प्लेक्स येईल ना, एवढा तू स्ट्रिक्ट आहेस हा स्वच्छते बाबतीत. म्हणजे सतत कोणती ना कोणती तरी गोष्ट नीट करून ठेवणं, अरे एखाद्याला बघताना कळणारही नाही की ती गोष्ट तशी नाहीये आणि तू नीट केल्यानंतरच कळतं की ती चुकीची ठेवली होती. मला खात्री आहे की काही दिवसानंतर ना तू असं घरात शिरल्या शिरल्या तुझ्या भीतीने सगळ्या वस्तू आहेत ना आपोआप आपल्या जागेवरती जाऊन बसतील. स्वच्छता आणि टापटीपणाच्या बाबतीत नो कॉम्प्रोमाइज. पी कॉफी, नाहीतर ती तुझ्या पोटात ऑटोमॅटिकच जाईल. कारण तिलाही माहितीये की स्वच्छता आणि कॉफीचा अपमान झालेला मिस्टर श्रीकांत मोरेंना अजिबात चालत नाही. ओके. छान झाली रे कॉफी. थँक्यू सो मच. बाय द वे तू चक्क खेचतेस माझी आज. हा नाही पण असं छान मनमोकळं हसणारी आकांक्षा तू इतके दिवस कुठे लपून ठेवली होती? अरे असं काही नाही, आज बऱ्याच दिवसानंतर ऑफिसला गेले ना म्हणून मला एकदम छान वाटतंय. गुड, असं छान हसत राह. यू नो तू हसताना ना आणखी सुंदर दिसतेस. कितने आदमी है? एक, दोन, तीन, चार, पांच. पांच सरकार. हा डोक्यावर पडलाय का? म्हणजे बघ आता मी काय करणार, तुझा एक छानसा फोटो काढणार, मग तो फोटो सोशल मीडियावर अपलोड करणार आणि त्याच्या खाली लिहिणार की आज या मुलाचा वाढदिवस आहे जो हरवला आहे. माझ्या पार्टीला जे असणार आहेत त्यांनाच फक्त मदत करायला अलाउड आहे. अरे म्हणून तर म्हणतोय ना, माझी काही मदत लागली तर सांगा. हे अभ्याक पहले दोस्त का बर्थडे बाद में सब जाएंगे. हाँ अरे आता राडा म्हणजे सुपर राडा भाई.